नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे. पारधी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुसऱ्या दिवशीही उपोषण सुरू. शासकीय जागेतील अवैध अतिक्रमणे हटवणे या अनुषंगाने आदिवासी पारधी समाज आणि मागास समाजांची पाले व पत्र्यांची शेड व पक्की घरे जमीन दोस्त केली आहे. हे अवैध अतिक्रमण हे जसे शासनाचे कर्तव्य आहे त्याचप्रमाणे बेघर भूमिहीन आदिवासी व मागासवर्गीय समाजाची हक्काची राहण्याची सोय जागा देणे हे देखील शासनाचे कर्तव्य आहे. खरे तर सामाजिक न्यायाच्या तत्वाने यांना प्रथम राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था करून त्यांचे स्थलांतर करून अतिक्रमण खाली करणे गरजेचे होते. अतिक्रमण हटवण्याप्रसंगी शाहू शिक्षण संस्था पंढरपूर आणि गरीब आदिवासी पारधी समाजात भेदभाव केला जातो. ही घटना अन्यायकारक भेदभाव दाखवणारी आहे. जोपर्यंत शासन त्यांना हक्काची जागा उपलब्ध करून देत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहणार. या संदर्भात लहान मुलं मुली महिला वयस्कर व्यक्ती यांचा समावेश आहे. तर प्रशासनाने लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. प्रतिनिधी अजहर सय्यद, नगर न्यूज 24, अहमदनगर. माझं नाव ज्योती चव्हाण आहे आणि आम्ही 2 दिवस झाले या ठिकाणामध्ये कलेक्टर साहेबाच्या ऑफिस पुढे बसलेलो आहे. उपोषणासाठी आमरण उपोषण आम्ही केलेलं आहे. आमची एकच मागणी आहे की आम्हाला तिथून आम्हाला नोटीस न देता आम्हाला तिथून आमचे घर पाडण्यात आले. आम्हाला त्यांनी नोटीस तर नाही दिलं पण कलेक्टर साहेबांनी स्वतः ते करायला लावलं आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांना एकच मागणी केली की साहेब आमचं पंचनामाचे आम्हाला कागदपत्र द्या, आम्हाला त्या ठिकाणाचे कागदपत्र द्या. आमची कोणतीच दखल घेतली नाहीये. मग आम्ही 2 दिवस झाले आमचे सगळं कुटुंब मिळून आम्ही सगळं पारधी समाज जवळजवळ 50 ते 60 लोक इथं थंडीमध्ये आमच्या लेकर बाळासहित घेऊन आम्ही इथं आमरण उपोषण करीत आहोत. आमची एकच मागणी आहे की आम्हाला राहायला घर द्यावं त्यांनी, आम्हाला तिथं घरकुल मंजूर करून द्यावे. आमचे तिथं खूप नुकसान झालं. आम्ही जे कष्टाने बांधलेले घरकुल होते ते पाडण्यात आले, सर्व काही करण्यात आले आणि वरून त्यांनी आम्ही कलेक्टर साहेबांकडे भेटायला पण गेलो. आम्हाला साहेबांनी डायरेक्ट म्हणले की दे ढोबे साहेबाला, ते आम्ही ती जागा देऊन टाकली. मग हे ढोबे सरकारी जागेमध्ये ढोबे साहेबाचं काय काम आहे आम्हाला हेच प्रश्न विचारायचा. गरिबांसाठी नव्हे ढोबे साहेबांसाठी ते डायरेक्ट म्हणले. मग आम्हाला आंबेडकर साहेबांनी दिलेलं अधिकाराचा काय उपयोग? आम्हाला एवढा आमच्या जातीला आंबेडकर साहेबांनी आम्हाला एवढा मोठा अधिकार दिला की एवढ्या लोकांना अधिकार दिला. आमचे एवढे लोक लहान लहान लेकर या जागेमध्ये बसलेले तरी कलेक्टर साहेबांना आमची माया दया येत नाही आणि ते आम्हाला वरून म्हणले की तुमचा टाइम इथे वेस्ट होऊ राहिला. म्हणजे आम्ही गरीब जनता आम्ही जायचं कुठं? आमचा टाइम वेस्ट होऊ राहिला का? आम्ही इथं मरूच पण जोवर आमच्या इच्छा पूर्ण होत नाही तेव्हा आम्ही उठणार नाही या जागेतून. आम्ही हलणार सुद्धा नाही या जागेतून. आम्ही मेलो तरी आम्ही हलणार नाही. आमची एकच इच्छा आहे, आमची एकच इच्छा आहे की आम्हाला ते जागा द्यावे आणि त्या जागेमध्ये आमचे घरकुल मंजूर करून द्यावे. आमची एवढीच इच्छा आहे. आम्ही राहणार कॅरंटिक चौक श्री देशमुख लोक कॉलेज शेजारी प्लॉट नंबर 126B मध्ये राहत असताना दोन पिढीपासून राहत असलेले आदिवासी पारधी समाज अर्चना सुरेंद्र पारधी यांनी व शासनाचा फायदा घेत गैरफायदा घेत आपल्या अतिक्रमणाचा वळण दाखवून दोन पूर्वीपासून राहत असलेले आदिवासी पारधी समाजाला आज रस्त्यावर आणून घरचे बेघर केलेले आहे. आम्ही 2024 पासून इथं उपोषणात बसलेलो आहे. पहिल्या दिवशी आमची उपकलेक्टर अधिकारी साहेबांना मुलाखत झाली. कलेक्टर साहेब म्हणतात की तुम्हाला इथं न्याय मिळणार नाही, तुम्ही गैर तुमचा सव्य वाया जाऊ राहिला इथं बसून. तुम्ही प्लीज कुठेतरी तुमचे पूर्ण धोरण बघून घ्या, आम्ही इथं तुम्हाला न्याय देणार नाही म्हणून असं सांगून आम्हाला न्याय इथं भेटत नाही म्हणून आम्ही इथून धोरण आमचं मुंबई मध्ये आझाद मैदानला इथून पुढे उपोषण करत आहेत. आझाद मैदानचं उपोषण आमचं 23 तारखेला आहे. 23 तारखेला आम्ही सर्व आदिवासी पारधी समाज आझाद मैदानला 23 तारखेला उपोषणाला बसत आहे म्हणून आम्हाला योग्य न्याय जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथून पण कल हलणार नाही आहे. नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.